केंद्र शासनाने बहुमताच्या जोरावर लोकसभेत आणि दडपशाहीच्या बळावर राज्यसभेत शेतकऱ्यांच्या मिरवणुकीचे 3 विधेयक मंजूर केले आहेत। या विधेयकांचा निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये विविध संघटनांकडून या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील लोकसंघर्ष मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, तसेच संविधान जागर समिती, मौलाना आझाद विचार मंच, मराठा छावा संघटना आदी संघटनांतर्फे बांबोरी पुलाजवळ, गिरणा नदीच्या पुलाजवळ आज रास्ता रोको करण्यात आला। केंद्र शासनातर्फे शेतकऱ्यांची पिडवणूक व अन्याय करणारे मूल्य आश्वासन व कृषी करार कायद्यासह विधेयक संसदेत मंजूर करून घेतले आहेत। या शेतकरी विरोधी विधेयकाचे निषेधार्थ आज रास्ता रोको करण्यात आला। या आंदोलनाप्रसंगी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे, माजी उपमहापौर करीम सालार, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, संजय महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता योगेश देसले, विनोद देशमुख, संविधान जागर समितीचे भारत ससाने, मनियार बिरादरीचे फारूक शेख, वंचित बहुजन आघाडीचे हरिश्चंद्र सोनवणे, छावा संघटनेचे प्रमोद पाटील, मराठा युवा छावा संघटनेचे अमोल कोल्हे, भरत कर्डिले, किरण वाघ, फारूक कादरी, प्रहार जनशक्तीचे विजय भोसले यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। या संदर्भात लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी ईबीएम न्यूजला अधिक माहिती दिली आहे। जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव। आज बांबोरी पुलावरती रास्ता रोको करणार आहेत भारतभरामधल्या सर्व शेतकरी संघटनांनी। आज लोकसभेमध्ये सरकारचं पाचवी बहुमत होतं आणि त्यातनं त्यांनी तो विधेयक मंजूर करून घेतला आम्ही समजू शकतो, पण राज्यसभेमध्ये बहुमत नसताना चर्चा न करता दादागिरीने आणि हिटलरशाहीनं ज्या पद्धतीनं विधेयक मंजूर करून घेतलेलं आहे, जे शेतकऱ्यांच्या विरोधी आणि या देशामधल्या कंपनींच्या फायद्याचं आहे, कुठल्याही हमीभावाची तरतूद न करता व्यापाऱ्यांवरती कुठल्या पद्धतीच्या केसेस केल्या जातील जर त्यांनी शेतकऱ्यांना फसवलं याच्याबद्दलची नियमावली न देता कुठल्याही प्रकारे शेतीचं खाजगीकरण करणार नाही, भांडवलशाही शेती लुबाडून घेणार नाही याच्याबद्दलचे कठोर कायदे न करता उलट कंपन्यांच्या ताब्यामध्ये इथे असणारी सहकार व्यवस्था मोडकळीत काढून खुल्या बाजारामध्ये धान्य आणण्याचं विकत घेण्याचं जे काही देतात तर त्या संदर्भामध्ये आज हे आंदोलन होत आहे। आणि म्हणून या आंदोलनामध्ये सर्व प्रकारचे आणि कामगारांचे जे कायदे आहेत 14 प्रकारचे कायदे होते ते सगळे नष्ट करून 4 कायदे केलेले आहेत आणि आता कंपनीवाल्यांना कुठल्याही कामगार आयुक्ताला न सांगता कंपनीमधून मजुरांना काढून टाकलं जाईल, कामगारांना काढून टाकलं जाईल। ही जी काही हिटलरशाही सुरू आहे या देशामध्ये याच्या विरोधामध्ये जळगाव जिल्ह्यामधल्या सर्व संघटना एकत्र आहेत, राजकीय पक्ष एकत्र आहेत, विरोधी पक्ष जे केंद्रामध्ये आहेत ते एकत्र आहेत, आज आंदोलन करतायत आणि हे आंदोलन 10 दिवस चालणार आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये एक दिवस रास्ता रोको आणि परिषदा अशा पद्धतीनं त्याचं नियोजन असतं। केंद्र सरकारने परवा कृषी विधेयक बिल संसदेत मांडलं, तर म्हणजे कुठलंही बिल कायदा तयार करत असताना सर्वांना विश्वासात घेऊन त्याच्या अटी शर्ती त्याचे परिणाम काय होतील याची विचारधारा करण्याचा प्रथा देखील आहे। परंतु कृषी विधेयक बिल असताना विरोधकांना नेत्रदाबूत करायचं आणि ते बिल पास करून घ्यायचं ही अति हुकूमशाही झालेली आहे, याचा आम्ही निषेध करतो। प्रामुख्याने बिल आणत असताना शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, शेतकरी हा भारताचा 70% वर्ग महत्त्वाचा कणा आहे, आर्थिक वास्ता शेतकऱ्यांना आहे, तो जिवंत राहिला आपण जिवंत राहू, त्यालाच वेठीत धरायचं। कोरोनासारखं महामारी असताना हे बिल पास करण्याची आज गरज नव्हती, सर्वानुमते विचार विनिमय करून त्याची चर्चा करून बिल पास झाला असताना आम्हाला आनंद होता। कायदा पास केला ते मी बडजबरीने केला, लोकशाही मार्गाने बल्कि ठोकशाहीच्या मार्गाने त्यांनी केला, त्यांचा मी धिक्कार करतो, निषेध करतो आणि आम्ही सर्व पक्ष सर्व संघटना एकमताने या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।